आई तू या रूम मध्ये काय झालं? काय नाही, आता माझ्या मनात कसलीच चलबिचल नाहीये, कसले प्रश्न नाहीयेत, कुणाबद्दल राग नाहीये, आकस नाहीये, काय नाही. बस ना जरा. फार बरं वाटतं इथे बसलं की. असं वाटतं की भास्कर आपल्या आजूबाजूला आहे. आई तू आराम कर, फार थकली आहेस तू. हो ग, मनानं फार थकले मी आता, पण खचले नाही बरं. तुझ्या डॅडींनी मला शिकवलंय खंबीरपणे कसं जगायचं ते. एरवी संपूर्ण आयुष्य असं कोपऱ्यात खितपत पडून जगणं मला शक्य झालं नसतं. पण आज आज माझ्या मनात काहीच नाही, कुठले प्रश्न नाहीत, राग नाही, आकस नाही. दुर्गा, तुला उघडपणे कधी विचारलं नाही मी, पण सगळ्यांना माझ्याविषयी तिरस्कार वाटतो, सगळ्यांनी हेटाळणी पण केली. तुझ्या मनात माझ्याबद्दल घृणा नाही आहे ना? आई, माझ्या मनात तुझ्याबद्दल सतत आदरच राहील. इतर कोणी काहीही म्हणू देत, पण झाल्या प्रकारात तुझी काहीच चूक नसेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. तुझी काहीच चूक नसणार, कारण मी तुला आयुष्यात कधीच चुकताना नाही पाहिलं. तू कुणाबद्दल कधी वाईटही बोलली नाहीस, सतत सहन करत आलीस, आणि सहन करण्यासाठी मनाचा दृढपणा लागतो.